तर आपण एक्सरसाइज मध्ये न्यूमेरिकल बघू. तुम्हाला मी वर्क दिलं होतं की सॉल्व न्यूमेरिकल बुक मध्ये सॉल्व करायला सांगितले होते. तर आज आपण आता बघू की एक्सरसाइज मधले क्वेश्चन. तर टेक्स्टबुक मध्ये बघायचं आहे की क्वेश्चन कोणता आहे ते. व्हिडिओ पॉज करून तुम्ही क्वेश्चन वाचून घेऊ शकता. ठीक आहे, तर पहिलं चार टेक्स्ट चार एक्सरसाइज मध्ये न्यूमेरिकल आहे. ते चारीला चारी न्यूमेरिकल या पहिल्याच क्वेश्चन वरचे आहे, त्यामुळे आपण चारीला चारी न्यूमेरिकल आता सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, तर फर्स्ट न्यूमेरिकल आहे हीट एनर्जी इज बीइंग प्रोड्यूस इन अ रेजिस्टन्स इन अ सर्किट ऍट अ रेट ऑफ 100 वॅट. द करंट ऑफ 3 एम्पियर इज फ्लोइंग इन द सर्किट. व्हाट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. ठीक आहे, तर या पहिल्या न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय दिलं आहे की हीट एनर्जी प्रोड्यूस होत आहे कशामध्ये, तर रेजिस्टन्स मध्ये. आणि जो काही हीटचा रेट आहे तिथं आपल्याला दिलेला आहे 100 वॅट. म्हणजे दिलेलं काय आपल्याला, तर पॉवर दिला. आपण बघितलेलं आहे की वॅट हे पॉवरचे युनिट आहे, तर 100 वॅट म्हणजे आपल्याला पॉवर दिला. त्यानंतर आणखी आपल्याला काय दिलेलं आहे, करंट दिला. ठीक आहे, करंट आय ची व्हॅल्यू दिली. तर करंट आय ची व्हॅल्यू किती दिली, 3 एम्पियर. आणि आपल्याला काय फाइंड करायला विचारलं, व्हॉट मस्ट बी द व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. तर मग रेजिस्टन्स आर ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, पॉवरचे आपल्याकडे तीन फॉर्म्युले आहेत, त्या तीन पैकी कुठल्या पण फॉर्म्युल्याने आपण न्यूमेरिकल सॉल्व करू शकतो. पण आता मला सांगा की पहिला फॉर्म्युला पॉवरचा काय असतो, पॉवर इज इक्वल टू व्ही आय. सेकंड फॉर्म्युला इलेक्ट्रिक पॉवर इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. आणि थर्ड आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, तर पॉवर माहित आहे, व्होल्टेज माहित आहे का इथं नाही, म्हणजे पहिला करंट माहित आहे पण व्होल्टेज माहित आहे का नाही. रेजिस्टन्स फाइंड करायचा आहे, तर रेजिस्टन्स फक्त या दोन फॉर्म्युल्यामध्ये आहे, या आणि या, या दोन पैकी कुठल्या तरी फॉर्म्युल्याने आपण सॉल्व करू शकतो. तर हा जो थर्ड फॉर्म्युला आहे, इथं व्होल्टेज माहित पाहिजे, पोटेन्शियल डिफरन्स माहित पाहिजे, तर दिलं का आपल्याला न्युमरिकल मध्ये, नाही. तर मग आपल्याला कोणता फॉर्म्युला युज करू लागेल, हा सेकंड नंबरचा फॉर्म्युला. ठीक आहे, तर मग पॉवर पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. फाइंड काय करायचं आहे आपल्याला आर, तर आपण काय करू, आर ला राईट हँड साइडला ठेवू या आय स्क्वेअर ला लेफ्टला, म्हणजे काय होईल, पी बाय आय स्क्वेअर. आर ची व्हॅल्यू पी बाय आय स्क्वेअर. पी ची व्हॅल्यू किती आहे, पॉवरची 100 डिवाइडेड बाय आय स्क्वेअर. करंटची आय ची व्हॅल्यू किती दिली, 3. 3 चा स्क्वेअर 9, 100 बाय 9. 100 बाय 9 म्हणजे किती, 11.1 ओहम. हे झालं पहिले न्यूमेरिकल सॉल्व. खूप सोपं आहे, आपण जे आधीच्या व्हिडिओ मध्ये फॉर्म्युले डिराईव्ह केले होते, शिकले होते, तर त्या फॉर्म्युल्याचा युज करून आपण पहिले न्यूमेरिकल सॉल्व केलं. ठीक आहे, आता आपण सेकंड न्यूमेरिकल बघू. सेकंड न्यूमेरिकल आहे, 2 टंगस्टन बल्ब ऑफ वॅटेज 100 वॅट अँड 60 वॅट पॉवर वर्क ऑन 220 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स इफ दे आर कनेक्टेड इन पॅरलल. हाऊ मच करंट विल फ्लो इन द मेन कंडक्टर. ठीक आहे, इथं काय दिलं की दोन बल्ब आहेत. ठीक आहे, त्या दोन बल्बला कसं कनेक्ट केलं आहे, तर त्यांना आपण पॅरलल कनेक्शन दिलं. ठीक आहे, हा एक बल्ब आणि हा एक बल्ब, हे पॅरलल कनेक्शन झालं. ठीक आहे, याला पॅरलल कनेक्ट केलं आपण आणि तो व्होल्टेज दिलेला आहे. व्होल्टेज किती दिलं आपल्याला, पोटेन्शियल डिफरन्स किती दिलं, तर दिलं 220 व्होल्ट. ठीक आहे, पहिल्या बल्बचं जे काही पॉवर आहे तो किती दिला, 100 वॅट. दुसऱ्या बल्बचा पॉवर किती दिला, 60 वॅट. ठीक आहे, हे दोन पॉवर दिलेले आहे. त्यानंतर फाईन काय करायला विचारलं आपल्याला की हे जे काही कंडक्टर आहे, या कंडक्टर मधून करंट किती फ्लो होईल. ठीक आहे, दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे काय की तुम्हाला दिलेलं सर्किट एकतर सिरीज मधला आहे की पॅरल मधला आहे, हे पहिले फर्स्ट तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे, तर आता हे जे सर्किट दिलेलं आहे आपल्याला, ते सर्किट कोणतं आहे, तर पॅरल सर्किट. आपण 9 स्टँडर्ड मध्ये बघितलेलं आहे की ज्यावेळेस सर्किट मध्ये रेजिस्टन्सेस किंवा डिव्हाइसेस हे पॅरलली कनेक्टेड असतील, तर पॅरलल कनेक्शन असेल तर त्यावेळेस त्या करंट मध्ये सॉरी त्या सर्किटचं व्होल्टेज सेम असते. तर हे पॅरलल कनेक्शन आहे म्हणजे व्होल्टेज 220 व्होल्टच राहणार, व्होल्टेज चेंज होईल का, तर नाही. आणि ज्यावेळेस सर्किट हे सर्किट सिरीज कनेक्शनच असते, त्यामध्ये करंट सेम असते, व्होल्टेज सेम असते. ठीक आहे, तर मग इथं टोटल करंट जे काही फ्लो होईल या सर्किट मधून, तर तो टोटल करंट आय म्हणजे काय असेल, I1 प्लस I2. ठीक आहे, टोटल करंट काय असेल, I1 प्लस I2. I1 करंट यामधून फ्लो होईल, I2 करंट यामधून फ्लो होईल, आणि या दोघांची जी काही सम आहे
ती सम म्हणजे टोटल करंट आय असेल, हा टोटल करंट आय आपल्याला फाइंड करायचा आहे या न्यूमरिकल मध्ये, ठीक आहे. तर आपण डायरेक्टली आपल्याला आता टोटल करंट किती फ्लो होणार आहे आय अमाउंट हे माहितच झालं, आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू, ठीक आहे. तर मग आता बघा हा फॉर्म्युला आहे आपला, तर मग आय इज इक्वल टू होईल आय वन ची व्हॅल्यू. आता या आय वन ची व्हॅल्यू कशी फाइंड करायला आपण, तर लक्षात घ्या की हे जे काही बल्ब आहे या बल्बचा व्होल्टेज किती असणार आहे 220 व्होल्टच, हे सेकंड बल्ब आहे 60 वॅटचा त्याचा सुद्धा व्होल्टेज किती असणार आहे 220 व्होल्टच असणार आहे, ठीक आहे. तर मग या आय वन ची व्हॅल्यू काय असेल, तर आय वन ची व्हॅल्यू असेल पी वन डिवाइडेड बाय व्ही. हे कशावरून आलं, तर पॉवर पी इज इक्वल टू व्ही आय असते, तर मग आय इज इक्वल टू काय येईल पी डिवाइडेड बाय व्ही, ठीक आहे. तर इथं करंट कोणता आहे आपला, हा आय वन करंट, तर मग आय वन चा फॉर्म्युला काय पी वन बाय व्ही. इथं व्ही वन आला असतं पण दोघांचा पण व्होल्टेज सेमच असल्यामुळे व्ही वन व्ही टू घ्यायची आवश्यकताच नाही, दोन्ही पण आपण व्हीच म्हणू, व्ही म्हणजे 220 व्होल्ट दिलेलं, ठीक आहे. त्यानंतर हा करंट आय टू याचा फॉर्म्युला काय पी टू डिवाइडेड बाय व्ही, या दोन्ही जे व्हॅल्यू आहे इथं सबस्टिट्यूट केला की आपला आन्सर येऊन जाईल आय इज इक्वल टू काय पी वन बाय व्ही वन. पी वन ची व्हॅल्यू किती आहे आपली 100 डिवाइडेड बाय पी वन ची व्हॅल्यू 220 प्लस सेकंड पी टू ची व्हॅल्यू किती आहे 60 डिवाइडेड बाय 220 0000 कॅन्सल 10/22 म्हणजे किती, दोन भाग दिला तर 5/11 प्लस याला जर दोन भाग दिला तर 3/11, ठीक आहे. दोन्ही साईडला डिवाइड आता बघा याला सॉल्व करू आपण, दोघा डिनॉमिनेटर किती आहे 11 आहे, सेम आहे डिनॉमिनेटर, न्यूमरेटर न्यूमरेटर ची डायरेक्ट ऍडिशन 5 × 3 = 8 8/11 म्हणजे किती 0.0, ठीक आहे. 8 ला 11 भाग जाऊ शकत नाही, ठीक आहे. तर मग 80 ला 11 भाग दिला तर किती येईल 7 चा, ठीक आहे. त्यानंतर आता उरले 30 ला 11 डिवाइड केलं तर किती होईल 0.72 एम्पियर. हे करंट आहे, करंट युनिट काय असते एम्पियर. तर मग हे झालं सेकंड न्यूमेरिकल आपलं सॉल्व, ठीक आहे. आता आपण बघू थर्ड न्यूमेरिकल, खूप इझी न्यूमेरिकल आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की पॅरलल कनेक्शन दिलं, पॅरलल कनेक्शन दिलं म्हणजे व्होल्टेज कसं पॅरलल कनेक्शन मध्ये सेमच असते, पण करंट म्हणजे काय असते, दोन्ही जे काही रेजिस्टन्स असतील किंवा बल्ब असतील जे कनेक्शन आहे पॅरलल, तर त्याचं इंडिव्हिज्युअल सम असेल करंट, म्हणजे हे आय वन प्लस आय टू टोटल करंट, ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं, इथं रेजिस्टन्स पण असू शकते किंवा इथं आता वॅटेज दिला आपल्याला म्हणजे पॉवर दिला, ठीक आहे. इथं रेजिस्टन्स जरी दिला तरी सुद्धा फाईंड करता येते, इथं पॉवर दिला तरी फाईंड करता, ते फक्त फॉर्म्युले चेंज होते, ठीक आहे. थर्ड न्यूमेरिकल, हु विल स्पेंड मोर इलेक्ट्रिकल एनर्जी 50 वॅट टीव्ही सेट इन 30 मिनिट्स और 60 वॅट हीटर इन 20 मिनिट्स, ठीक आहे. इथं एनर्जी फाइंड करायची आहे, ठीक आहे. पॉवर दिलेला आहे आणि टाइम दिलेला आहे, ठीक आहे. एनर्जी फाइंड करायची आहे की कोणाला जास्त एनर्जी लागेल. लक्षात घ्या एनर्जीचा फॉर्म्युला आपण बघितला का पहिल्या व्हिडिओ मध्ये, की एनर्जी म्हणजे काय असते पॉवर इंटू टाइम, सिंपल आहे. तर मग आता इथं दोन डिव्हाइसेस कोणते कोणते दिले, पहिले तर दिलं इलेक्ट्रिक सॉरी इथं टीव्ही सेट दिला आणि दुसरं काय दिलं हीटर दिलं. तर मग टीव्ही सेटचा काय असेल, दोघांपैकी एनर्जी कोणाची जास्त, ई वन इज इक्वल टू पी वन म्हणजे टीव्ही सेटचा पॉवर इंटू टाइम टी वन घेऊ आपण. तर टीव्ही सेटचा पॉवर किती दिला आपल्याला 500 वॅट इंटू टाइम किती दिला 30 मिनिट्स, 3 0 लिहिले 5 × 3 = 15, ठीक आहे. एनर्जी आहे, एनर्जीचे युनिट काय असेल जूल. त्यानंतर सिमिलरली पी टू चा पण तसाच असेल, पी टू इंटू टी टू. तर मग या हीटरचा पॉवर किती दिला, तर ते दिला आपल्याला 600 वॅट इंटू टाइम किती दिला 20 मिनिट, ठीक झालं 12, ठीक आहे 12000 जूल. तर मग इथं आपल्याला लक्षात येते की हा पहिला आहे टीव्ही सेटची एनर्जी आणि दुसरी एनर्जी कशाची आहे आपली हीटरची. तर इथं व्हॅल्यू 15000 मोठी आहे की 12000 मोठी आहे, 15000 मोठी आहे. तर मग त्यावरून डायरेक्टली कळते आपल्याला की कोण जास्त एनर्जी कन्झ्युम जास्त करल, तर टीव्ही सेट, ठीक आहे. हा झाला थर्ड न्यूमेरिकल. हा फोर्थ नंबरचा न्यूमेरिकल होता, अँड इलेक्ट्रिक आयर्न ऑफ 1100 वॅट इज ऑपरेटेड फॉर 2 आवर्स डेली, व्हॉट विल बी द इलेक्ट्रिकल कन्झम्पशन एक्सपेन्सेस फॉर दॅट इन द मंथ ऑफ एप्रिल. द इलेक्ट्रिक कंपनी चार्जेस RS 5 पर युनिट ऑफ एनर्जी, ठीक आहे. तर एप्रिल महिन्यामध्ये आपण काय करणार आहोत की 11 वॅटचं जे काही आपल्याला
इलेक्ट्रिक आयरन दिली ती आपण रोज 2 तास सुरू ठेवणार आहोत, आणि रोज जर आपण 11 सॉरी रोज जर 2 तास आपण एप्रिल मंथ मध्ये इलेक्ट्रिक आयरन सुरू ठेवलं तर एप्रिल मंथ मध्ये आपल्याला इलेक्ट्रिक बिल किती येईल हे आपल्याला फाइंड करायचं, म्हणजे रुपीज मध्ये फाइंड करायचं आहे, ठीक आहे. तर पहिले तर आपल्याला इलेक्ट्रिसिटी युनिट मध्ये किती कंज्युम केली एप्रिलच्या मंथ मध्ये ते फाइंड करावं लागेल, आणि जेवढे काही युनिट फाइंड झालं त्याला आपण किती रुपये युनिट न जे दिलेलं आहे त्याला मल्टिप्लाय केले की आपला आन्सर येऊन जाते. तर इथं आपल्याला इलेक्ट्रिक कंपनीचा जे काही चार्जेस आहेत ते किती दिले, RS 5 पर युनिट, ठीक आहे. तर मग आपल्याला माहित आहे की लास्ट इयरलाच आपण बघितलं होतं की युनिटमध्ये इलेक्ट्रिसिटी कशी फाइंड करायची. तर मग इलेक्ट्रिसिटी इन युनिट, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी कंज्युम इन युनिट याचा फॉर्म्युला काय असते, पॉवर इन किलोवॅट, ठीक आहे. जो काय आपला पॉवर असेल ते किलोवॅट मध्ये पाहिजे त्याला मल्टिप्लाय करतो आपण टाइम ना, आणि टाइम कशामध्ये पाहिजे आवर ना. 900 बुक ओपन करून बघा ज्यांना समजत नसत त्यांना. मी लास्ट इयरला पण शिकवलं होतं की इलेक्ट्रिसिटी जी काही युनिट मध्ये फाइंड करायची असते तेव्हा काय पाहिजे आपल्याला, काय असेल ते इलेक्ट्रिसिटी युनिट कंझ्युम केली तर त्याचा फॉर्म्युला असते पॉवर इन किलोवॅट मल्टिप्लाइड बाय टाइम इन आवर्स, ठीक आहे. तर आपण पहिले काय करू, एका दिवशीचे युनिट मधलं फाइंड करायला आपण, ठीक आहे, किंवा आपण कंप्लीट मंथचं जर बघितलं इलेक्ट्रिसिटी इन युनिट कंझ्युम इन मंथ ऑफ एप्रिल, ठीक आहे. तर एप्रिलच्या मंथ मध्ये किती दिवस आहे, 30 डेज, मग याला डायरेक्टली 30 मल्टिप्लाय केलं लवकर तिथं एप्रिलच्या मंथची फाइंड केलं म्हणून 30 मल्टिप्लाय केलं 30 डेज असतील म्हणून, ठीक आहे. तर मग पॉवर इन किलो वॅट, तर आपल्याला दिलेला पॉवर किती दिला, 1 सेकंड.